औरंगाबाद शहरातून ट्रॅक्टर आणि दुचाकी चोरणाऱ्या गोपाल पवार या चोरट्याला औरंगाबाद ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. 7 महिन्यांपूर्वी शहरातील पेरे चौक सातार परिसरातून एक महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर क्रमांक MH20AS8297 व अंदाजे 4 महिन्यांपूर्वी नांदेड येथून MH20DP9524 अशी 2 वाहनं चोरणारे हे एकच परिवारातील पिता पुत्र आणि चुलते असल्याची माहिती गुप्त बातमीदारांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दिली. खात्रीलायक माहितीच्या आधारे पोलिसांनी गोपाल पवार याला ताब्यात घेतलं व पोलीस ही खाक्या दाखवताच त्याने वडील उमेश सत्यवान पवार व चुलता लंकेश सत्यवान पवार यांच्या मदतीनं ट्रॅक्टर व दुचाकी चोरल्याची कबुली दिली. सदर ट्रॅक्टर चोरी प्रकरणात सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय व दुचाकी चोरी प्रकरणात MIDC वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपी गोपाल पवार याला MIDC वाळूज पोलिसांच्या ताब्यात दिलं असून त्याच्या ताब्यातून चोरीची वाहनं पोलिसांनी जप्त केली आहेत. यावेळी या टोळीनं अजून कुठे कुठे चोरी केली आहे याचा शोध पोलीस घेत आहेत. त्यांच्याकडून अजूनही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.